हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं। गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचा अवमान करणाऱ्या भाजपचे नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी शिवप्रेमींच्या मागणीवरून कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हात जोडून नाकघसणी करून माफी मागितली। यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता। चाळीसगाव शहरातील नगरसेवक व त्यांचे 5 कुटुंबीय अशा विरोधात तक्रार देण्यात आली होती। यात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या बॅनरचा उपयोग मजुरांच्या प्रसाधनगृहासाठी केला आणि महाराजांच्या फोटोची विटंबना करून धार्मिक भावना दुखावल्या, तसेच याचा जाब विचारला असता आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या मुलांना तलवारीने वार करीत मारहाण केली आणि फिर्यादीचे कपडे फाडून तिचा विनयभंग करत जीवित ठार मारण्याची धमकी दिली असा आरोप करण्यात आला होता। या अनुषंगाने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी राजेंद्र रामदास चौधरी व इतरांसह 6 मे 2020 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता। फिर्यादीच्या मुलांना तलवारीने मारहाण केली होती। या संदर्भात न्यायालयीन कामकाज आज जिल्हा न्यायालयात होते। फिर्यादी आणि संशयित आरोपी नगरसेवक राजेंद्र चौधरी हे जिल्हा न्यायालयाच्या आवारात दुपारी 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास उपस्थित झाले। त्यावेळी शिवप्रेमींनी त्यांना घेराव घालत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर माफी मागावी अशी मागणी केली। यावर उडवाउडवीची उत्तरे नगरसेवक राजेंद्र चौधरींनी दिल्यानंतर शिवप्रेमी संतप्त झाले। दरम्यान न्यायालयाच्या आवारात गोंधळ सुरू असल्याची माहिती शहर पोलीस ठाणे आणि जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात समजताच पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली। जळगावहून जकी सोबत नीता इंडिया अब तक न्यूज मराठी। नमस्कार।